नमस्कार करूनी, नमस्कार करा, हात जोडून बसावे, बळीराजाचे स्मरण करा, शिवनेरीच्या शिवाई देवीचे स्मरण करा, शिखर शिंगणापूरच्या शंभू महाराजा शंभू देवाचे स्मरण करा, रायगडाच्या रायरेश्वराचे स्मरण करा, स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराचे स्मरण करा, रोहिणेश्वराचे शपथ स्मरण करा, तुळजापूरच्या आई तुळजा भवानीचे स्मरण करा, कोल्हापूरच्या आई जगदंबेचे स्मरण करा, वणीच्या सप्तशृंगी मातेचे स्मरण करा, राजगडाच्या पद्मावती देवीचे स्मरण करा, तोरणाच्या तोरणजाई देवीचे स्मरण करा, नमस्कार करोनी, संत गाडगे बाबांचे स्मरण करा, संत रोहिदास महाराजांचे स्मरण करा, संत सेना महाराजांचे स्मरण करा, संत तुकडोजी महाराजांचे स्मरण करा, संत जनाबाईचे स्मरण करा, संत मीराबाईंचे स्मरण करा, नमस्कार करोनी, नमस्कार करा, सम्राट बळी राजाचे स्मरण करा, चक्रवर्ती अशोकाचे स्मरण करा, शूरवीर लखोजी राजांचे स्मरण करा, स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचे स्मरण करा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातांचे स्मरण करा, शरीफजी राजांचे स्मरण करा, वेंकोजी राजांचे स्मरण करा, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करा, राजाराम महाराजांचे स्मरण करा, महाराणी सईबाई साहेबांचे स्मरण करा, नमस्कार करोनी, नमस्कार करा, सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या श्रेष्ठ देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे. सर्वसामान्यांचे राज्य संस्थापित करण्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं अशा शिवछत्रपतींचे स्मरण एका वेगळ्या कारणाच्यासाठी आपण करतो आहोत. त्यांनी राज्य उभं केलं आणि राज्यकारभार स्वीकारण्याच्या संबंधीचा दिवस हा आजचा दिवस आहे. तो कारभार स्वीकारला पण राज्य कुणासाठी करायचं? राज्य हे सर्वसामान्यांच्यासाठी करायचं. ही सवंत राज्याच्या जनतेची शक्ती आणि सत्ता ती जनतेच्यासाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यापुढे ठेवलं आणि तो आदर्श तिचं स्मरण करण्याच्या बद्दलचा आजचा दिवस आहे. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, त्यांचा इतिहासही आहे, पण आज 300-350 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्याच्या नंतर एक साधा प्रश्न विचारला की सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये गेल्या 300 वर्षात झालेला एखादा राजा कुणी सांगत असेल तर आसाममध्ये असो किंवा केरळमध्ये असो एकच नाव निघतं आणि ते शिवछत्रपतींचं. आणि त्याचं कारण राज्य हे त्यांच्यासाठी त्यांनी कधी चालवलं नाही. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, देवीचे यादव होऊन गेले, दिल्लीचे मोगल होऊन गेले, अजिंशाह होऊन गेले, अनेकांची नावं या ठिकाणी सांगता येतील. त्यांनी राज्य केलं आणि त्यांचं राज्य हे त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. एकच अपवाद असा होता आणि तो शिवछत्रपतींचा. त्यांनी कधी भोसल्यांचं राज्य केलं नाही, त्यांनी केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. राज्य चालवायचं ते रयतेसाठी चालवायचं आणि हा आदर्श त्यांनी सवन देशाच्या समोर घालून दाखवला. सत्ता ही कशी वापरायची असते, कुणासाठी वापरायची असते याचाही आदर्श हा शिवछत्रपतींनी घातलेला होता. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका असो, सोन्याचा नांगराचा फाळ देण्याच्या संबंधीचा विचार असो, त्याचं एकच सूत्र होतं की त्या शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्याच्यासाठी आणि त्याला घाम घालून पुढे नेण्याच्यासाठी जे काही लागेल ते देण्याच्यासाठी सत्ता हे सूत्र शिवछत्रपतींचं होतं. आणि म्हणून त्यांनी राज्य प्रस्थापित केलं, कष्टाने केलं, त्यागाने केलं, शौर्याने केलं. तो राज्य ग्रहण करण्याच्या संबंधीचा सोहळा जो एक ऐतिहासिक सोहळा झाला, म्हणजे काही घटकांनी त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न केला
पण या राज्यातल्या या देशातल्या सामान्य माणसांनी पहिल्यांदा आपला राजा हा सच्चेत बसलेला आहे, त्या राज्याचा सन्मान, त्या राज्याचं स्वागत ही भूमिका अंतःकरणापासून त्यांनी स्वीकारली. आणि म्हणून जनतेच्या अंतःकरणामध्ये स्थान प्राप्त करून घेणारा असा एक आदर्श राजा आणि त्याचं सत्ता घराण्याच्या संबंधीचं जस आणि त्याचं स्मरण, त्याचा सोहळा आज या ठिकाणी विशेषतः लाल महालामध्ये होतोय याला एक इतिहास आहे. आणि त्यामुळं विकास फासलकर, त्यांची संघटना, त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊ. आणि जो काही आदर्श असेल तो कृती म्हणजे आणण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे दोन शब्द संपवतो.